कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन शिवालयासमोर करण्यात आलं होतं। यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शिवसेनेचे शहर प्रमुख असलम शेख यांनी यावेळी प्रास्ताविक करताना सांगितलं की कोपरगाव तालुका ऑटोरिक्षा संघटनेची स्थापना 1992 साली झाली। या संघटनेमध्ये सर्व धर्मीय सभासद असून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान निमित्त माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली इफ्तार पार्टीचं आयोजन करण्याचं असलम शेखांनी सांगितलं। आज कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने सालाबाद प्रमाणे या ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। ही इफ्तार पार्टी गेल्या 25 वर्षापासून आम्ही आयोजित करत आलेलो आहोत। या पार्टीचं आयोजन करण्याचं मागचं हेतू एवढाच आहे तर कोपरगाव शहरात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजात एकोपा राहायला पाहिजे आणि त्याचं रिझल्ट आम्हाला आज मिळालेलं आहे। गेल्या 25 वर्षात कोपरगावात असं कोणतंही वातावरण निर्माण झालेलं नाही। मुस्लिम बांधव ईदनंतर शिरखुर्म पार्टी देऊन हिंदू बांधवांना बोलतात, रमजान महिन्यात हिंदू बांधव इफ्तार पार्टी आयोजित करतात आणि त्यांना रोजा खोलण्यासाठी इथं बोलवतात। याच्यामुळे या पूर्ण शहरात खिळीमिळीचं वातावरण राहतं आणि ह्या इफ्तार पार्टीला कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने जे निमंत्रण दिलं होतं त्या निमंत्रणासाठी प्रतिसाद देण्यासाठी प्रतिसाद म्हणून सर्व मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित राहिले, त्याबद्दल मी कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि त्यांना सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। याही वर्षी आम्ही इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे, रमजान पवित्र महिना आहे, त्या निमित्ताने दरवर्षी आपल्या संस्थेकडून म्हणजे रिक्षा संघटना, अनिताई ठाकरे गृह निर्माण संस्था, संत ज्ञानेश्वर विद्यालय यांच्याकडून यांनी आयोजित केलेली असती, पण यावेळी शिवसेनेतर्फे आम्ही पक्षातर्फे या पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व मुस्लिम बांधवांनी ज्यांनी रोजा धरलेला होता त्या सर्वांनी अतिशय उत्स्फूर्त ह्या इफ्तार पार्टीला प्रतिसाद दिला। त्याबद्दल मी सर्व भाविकांचे रोजा ठेवणाऱ्यांचे आभार मानतो आणि इथून पुढेही त्यांनी असंच आम्हाला कायम सहकार्य करावं। इफ्त रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही आमची इफ्तार पार्टी म्हणजे गेल्या 30 वर्षापासून आम्ही ती साजरी करतो, याच्यात कोणत्याही प्रकारचं राजकारणी किंवा राजकीय पार्टी नसती। इफ्तार म्हणजे सर्व धर्मसंभावाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमची इफ्तार पार्टी। त्या निमित्ताने सर्व आलेले भाविक यांना पुन्हा एकदा सर्व मुस्लिम बांधवांना पुन्हा एकदा रमजानच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराज। मी इफ्तार पार्टीच्या कोपरगाव तालुका ऑटोरिक्षा संघटनेचे 14वे वर्ष चालू आहे। दरवर्षीप्रमाणे रमजानमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलं, यावर्षी हिंदू आणि मुस्लिम हा दुरावा कोपरगाव शहरामध्ये यापूर्वी नव्हता आणि कधी राहणार नाही। एकताचं एक कारण म्हणून ही इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं। गेली 14 वर्ष आपण कोपरगाव तालुका ऑटोरिक्षा संघटना तसंच शिवसेनेच्या माध्यमातून आपण 14 वर्षापासून इफ्तार पार्टीचे आयोजन करतो। या निमित्ताने सर्व हिंदू मुस्लिम बंधू भाऊ सर्व एकत्र येतात, सलोख्याचं एक दर्शन होतं। मी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या या निमित्ताने मुबारक देतो। याप्रसंगी नगरसेवक योगेश बागुल, अतुल काले, प्रफुल्ल शिंगाडे आदींसह शिवसैनिक आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव।